आपण पहिल्या सामन्याचा टॉस करतोय. चौथा दिवस आहे आणि कॉलेजचे विद्यार्थी आणि त्याचबरोबर कराड शहरातील असणारे नामवंत खेळाडू यांच्या दरम्यान सामना या ठिकाणी होतोय. टॉस होते कल्याणी घोरपडे सरांच्या शुभ हस्ते. हेड कॉल असेल कराड वॉरियरचा आणि टेल टॉस इंजिनिअरिंग कॉलेज संघाने जिंकला. काय घेणार सर? आम्ही बॉलिंग घेणार. कसं वाटतंय या कॉलेजमध्ये शिकत असताना? आपण क्रिकेट सोडून थोडस वेगळी चर्चा करू सुरुवातीला. कसं वाटतं या कॉलेजमध्ये शिकत असताना? कॉलेजमध्ये शिकत असताना सर सर्वांगीण बाजूने आमचा विकास होतो आहे, कारण आम्हाला टीचिंग स्टाफ आहे ना तो चांगला मिळाला आहे आणि तो आम्हाला चांगला सपोर्ट करतो आहे. टीचिंग स्टाफ बरोबर तुमचा जो काही कर्मचारी वृंद आहे म्हणजे आमचे जे काही सर्व वर्कर्स जे आपल्याला पाहिजे त्यांचा कशा प्रकारचा सपोर्ट असतो? नॉन टीचिंग स्टाफ सुद्धा सर टीचिंग स्टाफप्रमाणेच आहे, पण आम्हाला ते जवळून बघतात त्यामुळे त्यांचा आणि आमचा अतिशय जवळचा संबंध आहे. तुमचं नातं कसं आहे? एकदम घरच्यासारखं? हा घरच्यासारखं, अगदी आम्ही मित्र असल्यासारखंच आहे सर. तुम्हाला कधी एवढ्या 3-4 वर्षामध्ये कधी तुम्हाला घरच्यांची आठवण येते का? घरच्यांची आठवण तर येते सर, पण इथं असल्यावरती जरा कमीच. त्यावेळेस जर समजा असं वाटलं की चला आता आज खूप घरच्यांची आठवण येते, त्यावेळेस तुम्ही कोणत्या सरांना जाऊन भेटता जेणेकरून बरं वाटतात? आमच्या बाजूलाच भेट आमचे कच्ची सर, कारण फिजिकल डायरेक्टर आहेत आमचे ते, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबतच जास्त असतो. ओके. आता या स्पर्धेमध्ये आज तुम्ही खेळणार आहात, कशा प्रकारचा आनंद असेल की घरच्या मैदानावर घरच्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत आहे? घरच्या नावा मैदानावरती घरच्या खेळताना सर आनंद हा वेगळाच आहे, कारण आम्ही मागच्या वर्षीसुद्धा झोनलचं इथं आयोजन केलेलं तेव्हा आम्ही सर इथं विनर होतो, त्यामुळे आज आम्ही त्याला साजेशी कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. तुमचं प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण असणार, कितीपर्यंत कराड वॉरियर संघाला रोखण्याचा प्रयत्न कराल? ओव्हर सुरुवातीला आपण 6 षटकांचा सामना ठेवणार आहे, त्या 6 षटकांच्या ओव्हरमध्ये तुम्ही किती त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल? सर आमचं टार्गेट 50 थांबवायचं असेल. 50 आपले त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कराल, आणि जर 50 जास्त जर धावा जर झाल्या तर तुझ्या संघामध्ये कोणते असे फलंदाज आहे की जेणेकरून जरी 50 जास्त धावा जर झाल्या तर त्या धावा आम्ही चेस करू? टीममध्ये आहेत सर 1-3 हिटर आहेत आमच्या, तर आम्ही करू शकतो. ओके. त्याचबरोबर आपण कराड वॉरियर्स संघाचे संघनायक आहेत, काय नाव सर? सिकंदर. सिकंदर, क्या बात आहे सर. आज मी फक्त आजपर्यंत फक्त सिकंदरचं नावच ऐकून होतं, आज साक्षात सिकंदर मला भेटलाय. कल्याणी सर मला साक्षात सिकंदराबरोबर आज बोलायला भेटलेलं आहे, क्या बात आहे. जगजेता होता सिकंदर. सर कसं म्हणाल या क्रिकेटच्या स्पर्धेकडे पाहताना? चांगले केले कॅप्टनने नियोजन, गेल्या वेळेपेक्षा ह्या वेळी चांगले म्हणजे ग्राउंड बिन चांगले केलेलं आहे, बघू आता चांगले पोर आता खेळायला लागले आहेत. तुम्ही किती धावसंख्या उभारली 6 षटकामध्ये? 6 षटकामध्ये आम्ही कमीत कमी 70 धावा करू. 70 जास्त जर त्यांनी सांगितलं आम्ही 50 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार, जर तुमच्या 50 किंवा 45-50 धावपलक जर थांबला गेला तर तुमचे असे कोणते गोलंदाज असतील जेणेकरून तुम्हाला ह्या धावासुद्धा प्रतिस्पर्धेला आम्ही याच्यावरती रोखू शकतो? आहेत नवीन पोरं आहेत, कधी परत ओमकार आहे, असे 2-3 बॉलर आहेत चांगले आमचे. ओके चला, तुमच्यासाठी सुद्धा शुभेच्छा असतील, एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट मात्र तुमच्याकडून आम्हाला जे पाहायला मिळणार आहे. चौथा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. स्वर्गवासी स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर चषक 2020 आजचा असणारा हा जो काही चौथा दिवस आहे, पहिला सामना मैदानाच्या जो सुरू होतोय तो AGTI DSCO कराड यांच्याविरोधात कराड वॉरियर्स अर्थात या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्याच इंजिनिअरिंग कॉलेजचे असणारे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये आज या ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहे, आणि त्यांच्या विरोधात कराड शहरातील असणारे एक नावाजलेले खेळाडू या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. अगदी त्यांच्या समेत आपण निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. भेटूया एक छोटासा एक ब्रेक, ऐकू एक सुमधुर संगीत.
डिक्लेरेशन झोन मध्ये या दरम्यान अगदी चेंडू जे पोहोचणार आहे. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो. गोलंदाज तयार असेल, गोलंदाजी मार्ग होती, परत एकदा आपण पाहू. हळूवारपणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतोय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू अगदी काही हातामध्ये येऊ शकला नाही. तीन चेंडूमध्ये तीन धावा आतापर्यंत ज्या बनवलेल्या आहेत. आता स्ट्राईकला जो फलंदाज आपण पाहतोय, स्ट्राईकला फलंदाज जो पोचला गेलाय तो आता कदीर जिलने आपण पाहतोय जो स्ट्राईकला असणार आहे, कारण एक धाव जी डिक्लेअर आली होती. हा चेंडू डॉट असेल हर्षद जो आपण पाहतोय. हर्षद, हर्षवर्धन, हर्ष, खूप सारी नावं आहेत एकाच खेळाडूची. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. एक महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आपल्याला जो पाहायला मिळतोय, कारण याच कॉलेजचे असणारे विद्यार्थी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे खेळत आहेत, आणि एक मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला जे पाहायला मिळते. हा चेंडू परत एकदा डॉट असेल. वास्तविक पाहता या आपल्या आयुष्यातलं सगळ्यात अनमोल नातं आपण नेहमी सांगतो की आईचं आणि मुलाचं, वडिलांचं आणि मुलाचं हे सगळ्यात अनमोल नातं आहे. परंतु तेही पेक्षा मी पुढे जाऊन निश्चितप्रमाणे सांगेल की एक अनमोल नातं मैत्रीचं सुद्धा असतं, निवडीचं नातं, चॉईस, चॉईसचं नातं आहे. या दरम्यान बॅटबिगिरीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान आली एक सिंगल, एका सिंगल चरपण धापलक वाढेल. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. धापलक धावसंख्या चार, धावा धापलकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फोर रन विदाऊट लॉस पहिलं षटक या दरम्यान जे संपले गेले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉक्टर अशोकराव गुजर टेक्निकल इन्स्टिट्यूट, डॉक्टर दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, जो क्षेत्ररक्षण करतोय टॉस जिंकल्यानंतर. आणि त्यांच्या विरोधात कराड वॉरियर्स हा सामना मैदानाच्या आतमध्ये जो चालू आहे. कराड वॉरियर्स फलंदाजी करतोय, चार धावा पहिल्या षटकात तिने आतापर्यंत बनवलेल्या आहेत. की अनमोल नातं का, चॉईसचं नातं का, कारण आपण जन्माला येण्याच्या अगोदर आपली नाती ठरलेले असतात. आपले आई कोण, आपले वडील कोण, आपले भाऊ कोण, आपली बहीण कोण, मामा कोण, मामी कोण, काका कोण, मावशी कोण, ही नाती आपली ठरलेली असतात. एवढंच काय, जिच्याबरोबर साता जन्माच्या गाठी बांधायच्यात ना, कदाचित ती नातीसुद्धा ठरलेली असतात. जन्माला आलं ना लगेच कधी कधी आत्याचं मुलगा असेल, मामाचं मामाकडची माणसं असतील की नाही नाही आता हे आम्हाला पाहिजे, ही नाती कदाचित ठरलेली असतात. पण जन्माला आल्यानंतर आपण ठरवतो आपल्या आयुष्यातला मित्र कोण असावा, हे आपण ठरवत असतो. कारण जगातलं एक अनमोल नातं म्हणून मैत्रीच्या नात्याकडे आपण पाहतो. का? कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेदनांचं गाव असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात वेदनांचं गाव असतं आणि तिथं साध्य नर फक्त मैत्री हे नाव असतं. पाहूया गोलंदाज आला, गोलंदाजी मार्ग वरती रवी, रविराज ज्याला प्रेमाने सगळे रव्या म्हणतात नाही, आता मैत्रीचं नातं आहे ना, तो रवी. व्हाईट बॉलचा इशारा रवीचा. दुसऱ्या बाजूने एक रवी आग ओकतोय, नाही का, सूर्य, प्रभाकर, दिनकर, भास्कर, सूरज, रवी, अरुण, ही सगळी त्या सूर्यनारायणाची नावं आहेत. एक रवी मैदानाच्या आतमध्ये. आणि काय काय कवी पहा, म्हणजे जहा ना पोहोचे रवी वहा पोहोचे कवी. कवीच्या मनात कधी काही येईल आणि कधी लोक लिहून काढील हे सांगता येत नाही. या दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय, चेंडू खेळला जायला अगदी स्क्वेअर लेगला. रवीवरती आक्रमण आणि या सूर्याला मला वाटतं पहिल्या चेंडूवरती ग्रहण लागले. चेंडू सीमारच्या बाहेर फरार, सावकार चार रन. तो आहे कदीर, आणि ज्याच्या डोक्यावरती कॅप नाही ना तो झिलानी. ओ हळूवारपणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असेल. पाहा ना, जोपर्यंत सूर्यप्रकाश होता तोपर्यंत हा रवी मैदानाच्या आतमध्ये
धावा देताना पाहायला मिळालं. जसं सावली आल्या तसं हा चेंडू रडत गेलं. म्हणजे काय होतंय की याच एकाच मॅनामध्ये दोन तलवारी बसू शकत नाही असं पण असू शकतं, दोन सूर्य एकाच वेळी उगू शकत नाही. आता आपल्याला पाहायचं आहे एक रवी आकाशामध्ये, एक रवी या मैदानावरती. यावेळेस अगदी हळूवारपणे चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. एक धावेल, धाबरेकेने वाढेल, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 10 या धावसंख्येवरती, 10 रन 10 वरती धापलक यात्रा आपण जे पाहतोय. आणि या दरम्यान चेंडू परत एकदा आपण पाहू, खेळला जाईल स्क्वेअर लेगला, सीमा रेषेच्या बाहेर असेल शिवरायांची तरफची तलवार, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. एक षटपीच चेंडू आणि त्या षटपीच चेंडूंचा घेतलेला खरपूस समाचार आपण या ठिकाणी जो पाहतोय. हा चेंडू सुरेख अगदी आपण पाहतोय, चेंडू नीचेप्रमाणे डिक्लेरेशन झोन मध्ये पोहोचलाय. एक धावेल, धावल की एकडी वाढला जाईल, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 17 या धावसंख्येवरती आपल्याला जे पाहायला मिळते. षटक्रमांक दुसरं चालू असताना 6 षटकांची लढ आहे. गेले 3 दिवस आपण पाहतोय क्रिकेटचं खूप मोठं चांगलं वातावरण आहे आणि या सुंदर अशा वातावरणात प्रत्येकजण आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू अतिशय सुरेख, धावपाची संधी असेल परंतु यावेळेस गोलंदाज रवीने थोडंसं थांबवलंय. षटक्रमांक संपलं जाईल दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकर धावसंख्या जी आहे ती 17 धाव आहेत. बिनबाद 17, कराड वॉरियर्स प्रथमता फलंदाजी करत असताना. की कसं आहे मैत्रीचं नातं, की प्रत्येकाच्या आयुष्यात वेदनांचं गाव असतं आणि तिथं साथ देणारं फक्त मैत्री हे नाव असतं. लहानपणीच्या मैत्रीचं नातं निस्वार्थीपणाचं असतं, लहानपणीच्या मैत्रीचं नातं निस्वार्थीपणाचं असतं. निवडून गाच्या त्या काटेरी झुडपातून उमलणाऱ्या गोड फुलासारखं असतं. वसंतात डाहलेल्या फांदीला पालवी फुटावी असंच काहीतरी असतं, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात वेदनांचं गाव असतं आणि तिथं साथ देणारं फक्त मैत्री हे नाव असतं. मोठ्यापणीच्या मैत्रीचं नातं कांद्याच्या पापड पापुत्रासारखं असतं. कितीतरी विश्वास ठेवला कृष्णन सर, कितीतरी विश्वास ठेवला तरी त्याला तडा जाणारं असतं, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात वेदनांचं गाव असतं आणि तिथं साथ देणारं फक्त मैत्री ही नाव असतं. समुद्रातून उचलणाऱ्या त्या बेपणपणे लाटा, समुद्रातून उचलणाऱ्या त्या बेपणपणे लाटा किती जोरात येऊन किनाऱ्यावरच्या दगडाला जरी जोरात येऊन आदळल्या तर त्या दगडांना जरी वेदना झाल्या तर त्या दगडांना विचारणारं कुणी नसतं, कारण का प्रत्येकाच्या आयुष्यात वेदनांचं गाव असतं आणि तिथं साथ देणारं फक्त मैत्री ही नाव असतं. अशी आहे मैत्री, जी मैत्री आम्हाला शिकवली श्रीकृष्णाने आणि सुदामाने. मागितलं काहीच नाही सुदाम्याने, पण अक्षरशः त्याचं घर नाही त्याची अख्खी नगरी सोन्याचे करून टाकली होती. शोधत होता श्रीकृष्णाला, अरे का तुझ्या मानाने फेसबुक ट्विटर होता व्हॉट्सअप होता तर इतकी तकलीफ नाही उठानी पडते आम्हाला सुदामा केलीये. काना को ढूंढ नेमे. हा चेंडू पोहोचला जाईल यात्रा डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव, धाबले की वाढेल, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 18 धावा 18 रन 18 वरती धापल की आपण पाहतोय. जिलानी आपण पाहतोय अतिशय आक्रमक आहे, मूर्ती लहान कीर्ती महान. त्याचा फिटनेस आपण जरी पाहिला एक जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना. दयष्टी सडपातळ आहे, काटक शरीर आहे. या दरम्यान पहा आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, क्षेत्ररक्षक पोहोचलाय 1 2 3 आणि झेल सुटला. आणि चेंडूची फिकी सुद्धा थोडीशी अस्ताव्यस्त पाहिली मिळते. 2 धावा आल्या, तिसरीचा प्रयत्न नकार, एक सोप्पा असा झेल सुटला गेलाय. कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा अगदी या क्रिकेटचा आनंद घेतला जातो आणि कॉलेजचे जे काही विद्यार्थी असतील ना, हे कॉलेजचे विद्यार्थी केव्हा टाळे वाजवतील ज्यावेळेस या मैदानावरती क्षेत्ररक्षक संघाकडून चांगल्या प्रकारची एखाद्या वेळेस कामगिरी होईल ना त्यावेळेस. झिलानीच आपण पाहतोय, क्षेत्ररक्षण सुरू केलं जाईल. धाबलेक या दरम्यान अगदी आपण पाहतोय नीचेप्रमाणे एकडे पुढे जाईल. धाबलेकवरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता 21 या धावसंख्येवरती. आम्ही कराडकर आहोत, सहजासहजी कोणाच्या पाठीवरती शबासकीची थाप देत नाही, त्यासाठी तुम्ही काहीतरी चांगलं करणं गरजेचं आहे. यात्रा मी चेंडू पूर्णपणे आवेत असेल, पायचाही झेल होईल की नाही, आणि झेल झालाय.
आणि आता मात्र टाळ्या वाजल्यात. पहिला फलंदाज बाद. जो झाला होता थोडासा मिस टाइम झाला चेंडू आणि चेंडूची बॅटला स्पर्श करत निश्चितप्रमाणे चेंडू फाईन लेगला पोहोचला होता. परंतु तिथे असताना क्षेत्ररक्षक जो आहे एक सूर्यप्रकाश झेल घेताना पाहायला मिळाला. प्रमोद टेकवडेने घेतलेला एक सूर्यप्रकाश झेल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज सिकंदर आलाय संघाचा संघनायक आहे. या सिकंदर बद्दल मगाशी सुद्धा आपण चर्चा केली. जग जिंकण्याच्या हिरीशिरीने जगावरती राज्य करण्यासाठी मोहिमेवरती निघालेला हा सिकंदर होता. जो जीता वही सिकंदर. या दरम्यान परत एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत असेल पाहिजे झेल यावेळेस सुटला. वारंवार या दरम्यान झेल सुटले जात आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जे जे चुकी करणे आता हा सामना आपल्याला रोमार्षक म्हणून पाहायचा नाही. हा सामना आपल्याला मौज मजा मस्ती म्हणून पाहायचा. आणि पा तुम्ही जेवढ्या चुका करणार ना खेळाडू किंवा जे विद्यार्थी मैदानाच्या आत खेळत आहेत वर्षभर ऐकावं लागेल. गोलंदाज तयार फुलटा चेंडू या दरम्यान अगदी पुढे सरसा चेंडू खेळून खेळून काढण्याचा प्रयत्न. मुलांना चेंडू पोहोचेल क्षेत्ररक्षण. या दरम्यान थोडासा खराब होईल त्याचा पुरेपूर फायदा घेतला जाईल की नाही. आणि फलंदाज या दरम्यान बाद. फलंदाज बाद. जिल्हानी बाद. बाद झालंय जिल्हाने आणि जिल्ह्याच्या जागेवरती नवीन फलंदाज येईल. तो आता काय नाव सिद्धार्थ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्गावरती उंच पुरासा खेळाडू आहे एक सिद्धेश गोलंद श्रेयस पाटील. ओके सिद्धेश आलाय फलंदाजी मार्गावरती का सिद्धार्थ. सिद्धार्थ आलाय फलंदाजी मार्गावरती. सिद्धार्थ जगदने आणि इकडे श्रेयस पाटील गोलंदाजीवरती तयार. हळूवारपणे चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. या दरम्यान धावबाची संधी आहे परंतु संधी गमावली. परत एकदा आपण पाहतोय चेंडू फेकलाच गेला नाही. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धावलक वाढेल. संघाची धावसंख्या 25 धावा. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान जे चालू आहे. सिद्धार्थ जगदनी आपण पाहतोय जो स्ट्राईकला असेल. पाहूया सिद्धार्थ कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 25 धाव आहेत. हळूवारपणे चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. एक सिंगल या दरम्यान येईल. एका सिंगलच्या रूपाने धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 26 धावा. धापलकवरती आपण जे पाहतोय 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथं षटक जे चालू आहे शांत प्रकारचं अगदी वातावरण. थोडंसं वातावरण अशांत करावं लागेल. षटकार चौकार खेळावे लागतील. थोडी थोडी गर्दी या मैदानाच्या दिशेने आपण पाहतो जी वाढली जाईल. आज अतिशय नामवंत खेळाडू आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. फुल टॉस आणि चेंडू पोचेल मिड विकेटला. खिलाडी के मस्तक पे दस्तक और ये चेहरा.
कधी स्वतःसाठी जगून पहा, मजा येईल. त्याचा पण किस्सा आपण सांग. एक षटकार आलाय, 32 धाव आहेत. हो हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय जमिनीला समांतर खेळला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. एक धाव तर आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नकार. धाप्रकार धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती आता 33 या धावसंख्येवरती. एक चांगलं क्रिकेट आपण जे पाहतोय. मला तर दोन्ही संघ पाहिले ना, आणि मला दोन्ही संघ पाहिल्यानंतर असं वाटलं की मी युनिव्हर्सिटीच्याच मॅचेस करतो की काय. तसंच फिलिंग आहे ना आता. कॉलेजचं ग्राउंड आहे, दोन्ही संघ व्हाईट अँड व्हाईट, अंपायर सुद्धा व्हाईट अँड व्हाईट. हो या दरम्यान सिद्धार्थच्या बॅटमधून चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या अगदी बाहेर. और ये चारण बॉल द्या माणसांना तापडतो. सिद्धार्थ पलीकडच्या बाजूला आपण पाहतोय कच्ची सर समोरच्या बाजूला अगदी बसून क्रिकेटला सपोर्ट करण्याचं काम खेळाडूंना. हो हा चेंडू जमिनीत समांतर खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. त्या दरम्यान आलेली एक सिंगल धाबलकी एकीने पुढे जाईल. धाबलकी धावसंख्या वाढेल 38 धावा. षटक्रमांक आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चार षटक संपली. चार षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा आहे. दोन फलंदाज अद्यापर्यंत बाद आहे. दोन्ही फलंदाज आपण जर पाहिले तर आघाडीचे फलंदाज बाद. एक जिलानी आणि कदीर हे दोन्ही फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेले आहेत. जिलानी 14 वरती बाद आहेत आणि कदीर हा 9 धावसेकंडवरती बाद होताना पाहायला मिळालेला आहे. शेवटची दोन षटकं जी बाकी आहेत आपण चर्चा आज या सामन्यापुरती जर पाहिली तर स्पेशली आपण फक्त मैत्रीबद्दल चर्चा करणार आहोत. मैत्री काय असते, मैत्री कशी असावी, मैत्री कशी करावी, आपण कोणाबरोबर मैत्री करायची. आता इथं काहींनी काही शब्द वापरले नाही का की तुझ्यामुळे तुम्ही सुद्धा पाहा ना. कदाचित आपण दोन घरे एकत्र त्या शेजारशेजारी असतील ना, हे घरचे त्या घरच्या. बॉल द्या दुसरा मैदानाच्या आत. म्हणजे हा थोडासा वेगळा वागला ना घरातला मुलगा का सांगला. नाही नाही, तो शेजारचा मित्र आहे ना, तो त्याच्याबरोबर चांगला नाही आहे म्हणून तिथं कदाचित बिघडला असेल. दुसऱ्या बाजूने तिकडच्या घरचे पण हेच म्हणतात आमचा भांग चांगला मुलगा आहे हो, पण तो संगत चांगली नाही. पाण्याचा थेंब एकच, पाण्याचा थेंब एकच. तो विस्तावरती पडला तर पाण्याचा संपूर्ण सर्वनाश होतो. तो पाण्याचा थेंब जर आळवाच्या पानावरती सापडला तर तो मोत्यासारखा चमकतो. आणि तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यामध्ये सापडला तर त्याचा मोती तयार होतो. आपण ठरवायचं विस्ता बरोबर राहायचं, आळवाच्या पानावरती थांबायचं की मोत्यात अगदी शिंपल्यात सापडून मोती व्हायचं. आपण ठरवायचं संगत कोणाची असावी. आणि विशेष म्हणजे काय, कुणीच कोणाला बिघडत पण नाही सुधरत पण नाही. स्वतःच्या मनावरती तुमचा ताबा असेल ना ते महत्वाचं असतं. कुणी कोणाला सुधरायचं काम करत नाही, बिघडायचं काम करत नाही, कारण आता तेवढा वेळ कोणाकडे नाही. जाऊ या मैदानाच्या आत. आशिष पवार आलाय गोलंदाजी मार्गावरती. आणि या दरम्यान हा चेंडू सुंदर त्या खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चारण चमकार. धाबरक धावसंख्या चौकर जरपणे वाढेल. संघाची धावसंख्या 42 दोन गाड्यांच्या मोबदल्यात.
ओ हा चेंडू उजवेष्टीच्या बाहेर पडला जातोय. धावफलक निश्चितप्रमाणे वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 43 धावा 43 रन 43 वरती धावफलक जो आहे. यानंतरचा जो काही सामना आहे त्या सामन्याकडे निश्चितप्रमाणे आपण जाणार आहोत. त्या सामन्याची उद्घोषणा सुद्धा आपण करूया. आणि या दरम्यान चेंडू सरळ अगदी कॅमेरामन आमचे अनिकेत जावकर यांच्या जवळ पोहोचलाय. खणखणी षटकाचे रन. धापले गॅश निश्चितप्रमाणे पुढे जाऊन पोहोचतो. आता षटकाराने 49. परत एकदा अकोला पट्ट्यामध्ये चेंडू आपण पाहतोय तो खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलोय. त्या दरम्यान आलेली एक सिंगल एका सिंगल चेर पण धापलक वाढतोय आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 50 धावा. धापलकर जे पूर्ण झाल्यात 4.3 षटकामध्ये. या दरम्यान चेंडू आमेत असेल. पायचा यष्टीरक्षक चेंडू खाली जेल आणि फलंदाज बाद सिकंदर बाद. धापड्या का धावसंख्या आपण पाहतोय 50 धावा. तिसरा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल तो आता ओमकार. या दरम्यान ओमकारच्या बॅटमधून कलात्मक फटकेबाजी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पोहोचू शकला नाहीये. खूप दूरवरती होता चेंडू, वन बॉस अडवलाय. त्या दरम्यान 2 धावा, तिसरीचा प्रयत्न केला गेला नाही. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसेकंद आपल्या पुढे जाऊन पोहोचेल तो 52 धावा 52 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 52 धावा धावल करते. आपण जे पाहतोय षटक क्रमांक 5वा चालू असताना, 5वं षटक चालू आहे. कॉलेजचा खूप सारा मित्र परिवार आहे जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या दरम्यान आपल्याला पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे चेंडू हवे जेल झाला आणि धक्का क्रमांक बसला जाईल तो आता ओमकार चोरपणे 4 बाद 52 5. चतमध्ये झालाय 52 धावसेकंदावरती 4था फलंदाज बाद होताना पाहिल्या मध्ये. आणि सुरेख गोलंदाजी निश्चितप्रमाणे म्हणावे लागेल. शेवटचा षटक मैदानाच्या चतमध्ये आता आपण जे पाहू. हर्ष देशमुख या दरम्यान आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्ग वरती आहे. एक सिंगल या दरम्यान जेल, एका सिंगल चार पंधरा पुढे जाऊन पोहोचेल तो 53 वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या दरम्यान आधी धापलक धावसंख्या आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. चेंडू पोहोचेल सीमार्चाच्या बाहेर 4 रन चौकार आहे.
रवींच्या कामरीकडे आदरणीय आमचे हिंदी समालोचक प्रशांत आदोडे सरांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत असणार आहे. या दरम्यान परत एकदा झोपून अगदी पडकाय खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण सुरू केलं जाईल. एक धाव फिकी थोडीशी खराब आणि डिक्लेरेशन झोनच्या जवळपास चेंडू पोहोचलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहू, चार धावा तर पळून पूर्ण केल्या जातील. एकूण धावा किती सर? चार. साच बाज ताज और एक सरताज, चार धावा. आन बान शान और उसमें और एक जान, चार धावा. धापड़ा धाव संख्या वाढली झाली चौकाराच्या रूपाने, अर्थात या चार धाव संख्येनंतर 61. ओ या दरम्यान आपण पाहू, चेंडू निश्चित प्रमाणात अगदी खेळला जातोय. तो स्क्वेअर लेगला एक धाव येते, धाबल एकीने वाढेल. संघाची धाव संख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 62 वरती. चार गड्यांच्या मोबाईल मध्ये षटक क्रमांक शेवटचं मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे, शेवटचे दोन चेंडू जे बाकी आहेत हर्षद देशमुखच्या रूपानं. अविनाश हा चेंडू अगदी मिळवण्याच्या दिशेने निश्चित प्रमाणात खेळला जातो. क्षेत्ररक्षक चेंडू वरती पोहोचलाय. त्या दरम्यान अगदी एक धाव, तिसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. बाद झालाय छकुला. धावा कशा प्रकारे केल्या जातील, परंतु कच्ची सरांचा असणार एक आवडत्या विद्यार्थ्यांच्या यादीतला असणारे एक नाव आमचा रोहित चन्ने, याच्यासाठी ऐकू एक स्पेशल गीत डेडिकेट टू रोहित चन्ने.
चन्नी कटप्पा कालिके किती नाव आहेत सर स्वप्नील सर त्यांना पहा आणि आता ते स्वतः इकडे येत आहेत क्या बात आहे ते खुश झाले असं मला वाटतंय त्याच्यामुळे आता दूरवरती नाही आता डायरेक्ट स्टेजवरती येणार आहेत या रोहित सर तुमचं स्वागत असेल तुमच्या सर्वांना सगळ्या मित्र परिवारांचं स्वागत असणार आहे आपण जाऊ मैदानाच्या आतमध्ये 64-65 धावसंख्येचा पाठला करायचा आहे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली आणि आघाडीच्या जोडीमध्ये आपण पाहतोय स्ट्राईकला असेल तो हर्षद नॉन ट्रॅकच्या बाजूला आशिष आणि गोलंदाज मार्ग कधी गोलंदाज कदीर कदीर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती तयार असेल 36 चेंडूमध्ये 65 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहे हळुवारपणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल त्या दरम्यान आलेली एक सिंगल पा दोन्ही संघ जे आहेत या दोन्ही संघांच्या छोट्याच्या बाईट्स आपण निश्चितप्रमाणे घेतले होते थोडीशी मुलाखत आपण जे घेतली होती त्यावेळेस अगदी दोन्ही कॅप्टननी सांगितलं होतं की आपला जो इंजिनिअरिंग कॉलेजचा जो काय संघ मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करतोय त्या संघाने सांगितलं होतं आम्ही 50 यांना रोखण्याचा प्रयत्न करू परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर निश्चितच कराड वॉरियर्स संघाने सांगितलं होतं आम्ही 70 धावा ह्या बनू इथं 70 पण झाल्या नाहीत आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 50 आतमध्ये सुद्धा थांबवलो नाही इथं बनवल्या गेल्या 64 आणि 65 धावा ह्या बनवायच्या आहेत ओ यावेळेचं चिन्ह अगदी आतमध्ये येऊ शकणार आहे डावेष्टीच्या 12 असेल व्हाईट बॉल प्लस एक अशा दोन धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत टाकले तो आशिष हो हळुवारपणे चेंडू या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न होता इष्टरक्षकाला चेंडू समजू शकला नाही एक धाव बाईच्या रूपाने या दरम्यान जी मिळणार आहे धावपळ कधी धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे पुढे जाऊन पोहोचली ती 4 या धावसंख्येवरती क्लीन बोल्ट फलंदाज बाद या दरम्यान जो खेळतोय त्यामध्ये डॉक्टर अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्यूट डॉक्टर दौलतराव आहिर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड या कॉलेजचे असणारे विद्यार्थी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत दुसऱ्या बाजूने कराड वॉरियर्स हा संघ त्यांच्या विरोधात लढतोय उशिरा जे प्रेक्षक उपस्थित झाले असतील उशिरा या मैदानावरती जे आता दाखल झाले असतील किंवा ऑनलाईन आता प्रेक्षक आम्हाला जे जोडले गेले असतील का त्यांच्यासाठी सांगावं असं वाटेल की पहिला सामना आहे या स्पर्धेतील चौथ्या दिवसातला कराड वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात याच कॉलेजमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते निश्चित प्रमाणात मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि टॉस हा जिंकला होता तो याच इंजिनिअरिंग कॉलेजने प्रथमतः क्षेत्ररक्षकांचा निर्णय घेतला होता पहिली फलंदाजी होती कराड वॉरियर्स संघाची आणि कराड वॉरियर्स संघाने एकूण धावा बनवल्या त्या 64 धावा 6 षटकामध्ये बनवल्या आहेत 65 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान इंजिनिअरिंग कॉलेज जो करतोय आता आपल्याला पाहिजे या 65 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील कारण आता आक्रमणाशिवाय पर्याय नाही
आक्रमण करावं लागेल. एक धावेल धाबलकेकणी वाढेल, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. ती पहिलं षटक या दरम्यान जे संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या ज्या आहेत त्या 6 धावा 1 गड्याच्या मोबाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैत्रीबद्दल आपण चर्चा करत होतो की मैत्री कशी असावी, मैत्री म्हणजे नक्की काय असतं, की मैत्री म्हणजे उधाण आलेल्या समुद्राच्या बेधुंद लहरी लाटा. मैत्री म्हणजे वय, जात, धर्म, भाषा जुगारून जोडलेल्या असंख्य वाटा. मैत्री म्हणजे शब्दात न मानणाऱ्या सर्व नात्यापलीकडचं अनमोल नातं, आणि मैत्री म्हणजे सर्व नात्यांना मनातून समानतेने जोडलेलं जातं. मैत्री म्हणजे कॉलेज कट्ट्यावरची टिंगल टवळकी, आणि कैफियत मैत्री म्हणजे माणुसकीचं झाड उगवण्यासाठी टाकलेलं हळवं मनाचं खत. मैत्री म्हणजे सुखामध्ये समोरच्याला हात देणं, आणि मैत्री म्हणजे दुःखामध्ये समोरच्याचा हात होणं. गोलंदाजी मार्ग करते अमर. आपण जो पाहतोय या दरम्यान खोलबट्ट्यापर्यंत चेंडू पंचाकडे अपील आणि फलंदाज बाद. लेग बिफोरची शिकार आणि फलंदाज आशिष पवार बाद. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 7 धावा या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. 7 रन 7 वरती धावल या दरम्यान आपण जे पाहतोय त्यावेळेस अगदी आपण पाहतोय क्षेत्रक्षणात थोडासा बदल करण्याचा प्रयत्न. डेड बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला जो पाहायला मिळतोय. काय करमत होईल ते आपण पाहू. परत एकदा डावखुऱ्यात आणि गोलंदाज तयार. सूर्यप्रकाशचा या दरम्यान तो चेंडू पाहतोय. धावपाची संधी असेल परंतु चेंडूची फिकी थोडीशी चुकीच्या दिशेने असं म्हणता हरकत नाही, कारण अगदी स्ट्राईकचा फलंदाज ज्या बाजूला असतो त्या बाजूला चेंडू फेकणं गरजेचं असं, कारण त्याला चेंडू खेळून पोहोचायचा असं. पण कधी कधी क्षेत्ररक्षण करणारा संघ सुद्धा आपण पाहिला तर महत्वाची विकेट नक्की कोणाची आहे त्याकडे सुद्धा चेंडू फेकला जातो. गोलंदाजी मार्ग गोलंदाज आमर आहे. 65 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान तो करायचा आहे. या दरम्यान हा चेंडू अतिशय सुरेखरित्या अगदी टाकला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती पोहोचेल त्या दरम्यान लेग सिंगल. सिंगल जर पण धावलक वाढेल संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 9 धावा 2 फलंदाज अद्यापर्यंत जे बाद आहे 2 बाद 9 धावा आहेत. या दरम्यान पहा एका पायावरती जोर दिलाय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार चेरन. त्याच्यासाठी कमिटीच्या वतीने 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे या षटकारासाठी. परत एकदा जमिनीला समांतर फटके खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पूर्णपणे डाट, चेंडू निर्धाव, षटक क्रमांक संपलं जाईल. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापडेकर धावसंख्या 2 बाद 15 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 24 आणि 24 चेंडूमध्ये 50 धावा या दरम्यान अजूनही ज्या बनवायच्या आहेत. यानंतरचा होणारा जो काही सामना आहे तो सामना असणार आहे हिंगणगाव एच जी एम स्पोर्ट्स आणि नगरसेवक अतुलभाऊ शिंदे स्पोर्ट्स क्लब. चला बोथ कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. हिंगणगाव बुद्रुक एचजेएम स्पोर्ट्स आणि नगरसेवक अतुलभाऊ शिंदे स्पोर्ट्स क्लब आपल्याला विनंती असेल आपण ताबडतोब आता टॉससाठी यायचं आहे.
फुलटा चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज या दरम्यान बाद, फलंदाज बाद, आप्पा बाद. बऱ्याच जणांच्या हात वरती आले, काहींच्या हात वरती आले नाहीत. अजून एक कार्यकर्ता अजून हात खाली गेला तयारच नाही. सर मी खूप प्रेम करतो, पण मी सांगू, मी पण प्रेम करतो, मी पण प्रेम करतो. ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला त्या आईवडिलांवरती मी पण प्रेम करतो. ज्या गुरुवारांनी मला या समाजामध्ये स्वाभिमानाने अभिमानाने चालायला शिकवलं ना, त्या सगळ्या गुरुवारांवरती मी पण प्रेम करतो. अरे ज्या छत्रपती शिवरायांमुळे आम्हाला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण केल्यानंतर आम्ही हक्काने मात्र फिरू शकतो, गुलामगिरीतून आम्ही मुक्त झालो, त्या श्रीमंत छत्रपती शिवरायांवरती मी मात्र प्रेम करतो. पण आमच्याकडे प्रेमाचं नाव घेतलं की डोळ्यापुढे फक्त तीच येते. ही मोठी शोकांतिक आहे, कारण ती कॉलेजमध्ये असली की कॉलेज कसं विधानसभा भरल्यासारखं वाटतं, ती कॉलेजमध्ये असली की कॉलेज कसं विधानसभा भरल्यासारखं वाटतं. आणि ती घरी जाताना नकळत तिने माझ्याकडे पाहून गालात लागायला ठसलं की बिनविरोध आमदार झाल्यासारखं वाटतंय. नो बॉल, नो बॉल, नो बॉल, नो बॉल. कसला चिंडू फेकला, नो बॉलचा इशारा आहे. गोलंदाज बंद, पाचवा गोलंदाज या स्पर्धेतला जो बंद झालाय. फक्त नोची जाऊ. गोलंदाजा दरम्यान आपण पाहू आता बदलला जाईल. बिगिड करण्याचा प्रयत्न होता स्ट्राईकला असताना फलंदाज चेजस नॉन ट्रॅकच्या बाजूला साजित आहे. शेवटचे दोन दिवस आहे बरं का कॉलेजचे विद्यार्थी, त्याच्यानंतर तुम्हाला फक्त अभ्यासच आहे. आज जो मौज मजा मस्ती कराल आजचा उद्याचा दिवस तेवढाच दिवस आहे. नंतर काय, नंतर मग फक्त पाटील सरच आहेत. नाही नाही समजून सांगायला, शब्दांकन माझं नाही आहे, शब्दांकन कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं आहे. या दरम्यान चेंडू परत एकदा फुल पॉवरफुल सक्सेसफुल और ए चरण. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ते आता 22 धावा शतक्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरा चालू असताना बनवायचे आहेत. अजूनही 22 चिनमध्ये 43 धावा, 22 चिनमध्ये 43 धावा अजून यात्रा बनवायच्या आहेत. 22 धावा आल्यात, अजून 22 चिंडू शिल्लक आहेत. सामना खूप रंगतदार वशी धावून जे पोहोचलाय. गोलंदाज तयार, फुलटा चिंडू परत एकदा बॅक टू बॅक, बॅक टू बॅक आहे स्थित पट्ट खेळलाय आणि चिंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. षटकाचे रन, सगळे सर खुल फुम, सगळे सर आज फॉर्म मध्ये असं मध्ये हरकत नाही, पण मजा आहे. तुम्ही पहा ना ज्यावेळेस मैत्रीचं नातं निर्माण होतो ना शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप मजा येत. या दरम्यान जमिनीला समांतर फटका खेळला जाईल, क्षेत्रक्षा दूरवरती असेल. एक धावतर आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नकारता दिला गेला होता. या दरम्यान क्या बात है, दीन दहाडे मैदान केंद्र की वेळ चोरी, दोन रन कुल मिला के स्कोर अब जा पोहोचा आहे 30 रन और भी जीतने के लिए 35 रन की जरूरत है. अब गेंदे शेष है 20, 35 रन जरूरत है, 30 रन, वन रन शॉट ओके. मग आता झालेत 29 आणि बनवायचे 36, एक रन शॉट आहे. पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थित बॅट न टिकवल्यामुळे कदाचित शॉट रन असणार आहे. गोलंदाज तयार, यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहतोय पूर्णपणे हवे क्षेत्र.
अजून बनवायचे आहेत त्या 36 धावा, चार फलंदाज बाद आहेत 29 धावा. या दरम्यान आपण ज्या पाहतोय अद्यापर्यंत ज्या बनवल्या गेलेल्या आहेत गोलंदाज तयार. परत एकदा मोबिन खूप दूरवरून अगदी चेंडू खेळकांचा प्रयत्न, चेंडू उजवेठीच्या बार, व्हाईट बॉल, नवीन फलंदा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय तो आता रविराज. ओहो हा चेंडू सुरेख, चेंडू परंपरे डाक, षटक्रमांक संपलं झाले. आता तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापडेकरती धाव संख्या 4-32 धावा 18 चेंडू मध्ये 30 झाल्यात आणि उर्वरित 18 चेंडू मध्ये 35 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. टॉस होणं गरजेचं आहे त्यामुळे आता बोट टीम आपण टॉससाठी यायचंय आणि टॉससाठी आपण जाऊया प्रशांत आदोडे सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू मनोज. गनगाव स्पोर्ट आणि नगर थँक्यू प्रशांत सर. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हा सामना खूप रंगतदारवशी जाऊन जे पोहोचलेला आहे स्ट्राईकला असेल तो आता रवी आहे. नॉट रॅकच्या बाजूला साजिद आपण पाहतोय 18 चेंडूमध्ये बनवायच्या त्या अजूनही 35 धावा. गोलंदाज आलाय, गोलंदाज मार करतो आता कदीर. काय करमत करेल कदीर ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार, कदीर 18 चेंडू 35 धावा. वेळ वाचवा वेळ. क्लीन बोल्ट, क्लीन बोल्ट फलंदाज बाद. काही चेंडू शिल्लक आहेत, सामना रंगलेला आहे, परंतु टॉस साठी फार गरजेचं आहे त्यामुळे दोन्ही संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या षटकानंतर आपण टॉस कडे जाणार आहोत. मनोज नवीन आधी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल तो आता प्रमोद. पाहूया प्रमोद. पा कधीर खूप जोरदार मारा करताना पाहिलं मला कधीने. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला जो रवीला समजू सुद्धा शकलो नाही आणि क्लीन बोल्ड झाला. या दरम्यान हा चेंडू बिघडण्याचा प्रयत्न, नो मॅसनवरती चेंडू जाऊन जे पडतोय. एक धाव आली, दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न केला, धावबाची संधी असेल फिकी सुरेख आणि फलंदाज बाद. शिल्लक आहेत 16 चेंडू मध्ये 34 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 16 गेंदने अभि 20 चे आहे. लागोपाठच्या चेंडूवरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेत. एक फलंदाज क्लीन बोल झाला, दुसरा फलंदाज धावबाद झाला. नवीन फलंदाज आलाय श्रेश पाटील. काय क्रमात करतोय आपण भाऊ. श्रेश तेजसनी जबरदस्त फलंदाजी केली. क्लीन बोल्ट भाई, तू चल मैं भी आया.
बक्षीस किती आहे हे महत्त्वाचं नाहीये, बक्षीस कोण देतो हेही महत्त्वाचं नाहीये, विशेष म्हणजे काय, एक प्रोत्साहन देण्याचं काम. हो, मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून लढ फक्त म्हणा. ही लढण्याची उम्मीद, ही लढण्याची ताकद ज्यातून निर्माण होते ना, ही ते प्रोत्साहन आहे. या दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय, तिथे सुंदर देखण्याचा प्रयत्न, शत्रक्षित चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान आधी चेंडू आपण पाहूया, अडवला जाईल, घेतला, फेकलाय, दोन धाव आल्यात आणि या दोन धावसेकंदर धाबलक पुढे जाऊन पोहोचेल तो. आता 34 धावा धाबलकवरती आपण जे पाहतोय, षटक क्रमांक 4, या दरम्यान अगदी पूर्णपणे जे मला एक आता ते स्लोगन आता एक फेमस आहे ना, आला वारा गेला वारा. राजूभाई शिंदेंचं आगमन झालेलं आहे, हॉटेल प्यासाचं नाव घेतलं आणि राजूभाईंचं सुद्धा आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि क्या बात आहे, त्यांच्यासाठी टाळ्या पण वाजल्यात. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हळुवारपणे चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, षटकरक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान एक सिंगल येईल, एक धावनंतर आपण पाहतोय षटक क्रमांक संपले जाईल ते. आता 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकर धावसंख्येत 35 धावा आहेत, 7 फलंदाज बाद आहेत, शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12, 12 चेंडूमध्ये बनवायचे 30 धावा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब केलं जाईल. एक धावील एका धाव धावसंख्येनंतर आपण पाहू धापलक वाढला जाईल, संघ धावसंख्या 36 धावा आहे, शेवटचे चेंडू शिल्लक 11-11 चेंडूमध्ये बनवायचे अजून 29 धावा, 11-29 रन. पायच्या मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतदारावर सिद्ध आहे. गोलंदाज मार्ग होती, गोलंदाज आलाय अविनाश कतोरे. अविनाश काटरे पाहूया. सूर्यप्रकाशचा परत एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, या दरम्यान चेंडू पूर्णपणे निर्धाव असेल. अविनाश काटरे उर्फ सन्नाटा या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे जो गोलंदाजी करतोय. शेवटचे चेंडू शिल्लक राहणार आहेत ते आता 10 चेंडूमध्ये अजून 29 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पाहूया कराड वॉरियर्स विरुद्ध इंजिनिअरिंग कॉलेज कराड हा सामना आपण पाहतोय. सूर्यप्रकाशचा फटका खेळला जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान आलेली एक सिंगल, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नकार दिला गेला. धावलकीकडे वाढेल संघाची धावसंख्या पुढे जाऊन बसेल ती आता 37 वरती. शेवटचे चेंडू शिल्लक राहणार आहेत ते अजूनही 9 आणि 9 चेंडूमध्ये बनवायच्यात 28 धावा. 9 चेंडू 28 टॉस झालाय का सर? या दरम्यान पुढे सरसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू वरती पोहोचलाय. व्हॉट अ कॅच, नाइस कॉट, ब्रिलियंट कॉट, फलंदाज बाद.
टॉस का बॉस आपण बघणार आहोत. आदरणीय आयुष जी कच्ची सेवनच्या सुबस टॉस केला जाणार आहे. खूप सुंदर या ठिकाणी आपण बघितलं एक मोठा फटका आलाय. यानंतरचा होणारा जो काही सामना आहे हिंगणगाव बुद्रुक एस जे एम स्पोर्ट्स यांच्या विरोधात नगरसेवक अतुल शिंदे व संदीप करंडे स्पोर्ट्स क्लब असा मात्र सामना होणार आहे. निश्चितच एक चांगला फटका मैदानात सामना सुद्धा रंगलाय. त्या सामन्याकडे देखील आपण जातोय. त्यामुळे मनोज थोडा वेळ आपण कंटिन्यू उभ्या मॅच बरोबर. थँक्यू 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 थँक्यू. झालाय पाच षटका आपण पाहतोय. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो. परत एकदा एक सूर्यप्रकाश यादरम्यान फटका खेळला गेला होता परंतु क्षेत्ररक्षक हातात चेंडू जाऊन जे पोहोचला. नऊ फलंदाज बाद झालेत. 9-43 धावा शेवटची जुडी मैदानाची आता असतील आणि शेवटचे मला वाटतं 6 चेंडू आता शिल्लक असणार आहेत. आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही ज्या बनवायच्या आहेत त्या 22 धावा आहेत. यानंतर आपण पाहतोय नगरसेवक अतुल भाऊ शिंदे आणि संदीप करण यांचा एक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे. पाहूया एक जबरदस्त कामगिरी निश्चित प्रमाण निश्चितच त्यांची जी पाहिली मध्ये आणि राजीवांचे अतिशय जवळचे मित्र संदीपभाऊ करांने बऱ्याच जणांना प्रश्नचिन्ह होतं की संदीपांचा संघ केव्हा खेळेल. तो आज खेळणार होता नक्की. कुणाचा असता यार उचिबाताने मारा केला जाईल. क्लीन बॉल ऑल आउट आणि कराड वॉरियर्स या दरम्यान फार मोठी भूमिका आहे. सकाळी 8:30-9 इथे रोलर फिरत असतो. त्या मैदानाची डागडुजी या सगळ्या गोष्टी होत असतात. आयुब सर खूप चांगली विकेट आपण दरवर्षी बनवतात. खूप मजा येते. इथे एन्जॉय या ठिकाणी होते. संधी सर्वांना मिळत असते. 6 षटकांचा सामना असेल. तन्वीजी पटेल यांच्या शुभस्ते टॉस टॉस कवर्स. या ठिकाणी इंगणगाव संघाने टॉस जिंकला. काय निर्णय घेणार आहात? फील्ड बस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणार आहात. समोरचा संघ सुद्धा एक प्रोफेशनल खेळाडू त्या टीम मध्ये आहेत आणि हिंगणगाव मधून आजूबाजूच्या परिसरामधून अनेक खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. कसं वाटतं इथं आल्यानंतर? खूप छान वाटतंय. स्पीच बघितलं खूप मनासारखं आहे. बॉलिंग पिच वाटतंय त्यामुळे बॉलिंग फर्स्ट घेतलंय. थँक्यू. इंगणगावचा आमचा कॅप्टन जास्त बोलत